कोविड 19 चे 9 नवीन रुग्ण बुधवारी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात सापडले आहेत. यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 12 झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत सर्व 12 प्रकरणे सेंधवा शहरातील आहेत. सेंधवाच्या खळवाडी भागात 3 जणांना आधीच कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यामुळे 45 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, असे सेंधवाचे उपविभागीय अधिकारी घनश्याम धनगर यांनी बुधवारी सांगितले. त्यापैकी आज 28 नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 9 जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. ते म्हणाले की या लोकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे. ते म्हणाले की संक्रमित लोकांपैकी एक हे आरोग्य विभागाचा कर्मचारी आहे जो सरकारी रुग्णालयाच्या आवारात राहतो. इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी रविवारी सेंधवा भागातील एका 13 वर्षाच्या मुलीसह 3 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी सांगितले. तिन्ही रुग्ण 13 मार्च रोजी UAE हून येथे आलेल्या 93 वर्षीय व्यक्तीचे नातेवाईक आहेत. 30 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. ते म्हणाले की त्या वृद्धाचे इंदूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होता की नाही याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान सेंधवा शहर हे मध्य प्रदेशात असले तरी शिरपूर शहरापासूनच अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून शिरपूरकरांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. उसमें से 28 लोगों की अभी तक रिपोर्ट आ चुकी है, जिसमें से पहली बार जो रिपोर्ट आई थी उसमें 3 पॉजिटिव थे और आज जो रिपोर्ट आई है उसमें 9 लोगों की रिपोर्ट पॉजिटिव आई है. इत्यादन के तौर पर क्या रहेगा सर? अभी जिनका पॉजिटिव रिपोर्ट आया है इनके प्राइमरी कॉन्टेक्ट वाले जितने लोग हैं उनको सभी को हम आइसोलेशन में रखेंगे. अभी एहतियातन के तौर पे क्या किया जा रहा है सर? जो लोग बाकी है इनको सभी को आइसोलेशन में हम शिफ्ट कर रहे हैं. इसमें कोई कर्मचारी वगैरह भी है सर? हाँ, इसमें कर्मचारी भी है, कुछ कर्मचारी है, कुछ आम व्यक्ति भी है. क्षेत्र कौन सा सर इनका, कौन से क्षेत्र के अधिकांश? अधिकांश खलवाड़ी मोहल्ले के लोग हैं और इसमें स्वास्थ्य कर्मी है जो यहाँ कैंपस के हैं.